बघू शकता वाय आय कशी पकडले परी घाबरू नको असते कशाला साप आहे का गांडूळ हे बाबा 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 उपर उठव ना जरा जर जाऊ जवळ डर जवळ डर ना मित्रांनो मी धीरज पात्रे इथे आपण आलोय गांडूळ गावसाला आणि गांडूळ झाल्यास खूप कमी ऊन पडायला लागल्यामुळे सो बघू आपल्याला गांडूळ भेटतात का गांडूळ भेटला तर एकदम जाड भेटेल वापर साईज बघू साप आहे का गांडूळ हे बाबा 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 याला काय बोलू शकता तुम्ही कानुळस बाबा बाबा साईज बघा एवढा कोणी एक गांडूळ भेटलाय ओ एक फुटाचा एक गांडूळ येऊ भरपूर आपण खणून खणून मेहनत केले होऊ शकता कॅमेरा लावला चेस्टला आणि हिला लाईफ जॅकेट घातलंय खाली पाणी खोवलंय पाणीला आपण स्पॉटवर पोचलोय गांडू आणि पीठ दोन्ही आणलं हिला पण एक रॉड देणार आहे मी पण मासे पकडणार बघूया तुम्हाला काय काय भेटते ते दाखवतो आणि आज भरपूर गर्दी झाली वातावरण पण निवडलं आहे म्हणजे मोकळं आहे आणि पाणी पण जबरदस्त भरलं आहे बघू शकता सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये माणसं आले काय भेटते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ एंड परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलास लाईक करायला विसरू नका गांडू करताना मच्छर पण खूप चाललं मेहनत खूप केले तसे मासे पण भेटू दे जर जर जवळ डर जवळ डर ना साईज बघ कसली जवळ दे ना छाती जवळ डर ना छाती जवळ डर ना हे बघू शकता आपल्या दोस्तांनी मैकी मासे काढल्यात जवळून दाखवतो तुम्हाला सॉरी बघू ना जरा अरे पिशवीत ठेवल्यात त्यांनी मैकी एक नंबर इकडं बघ जबरदस्त आणि ह्यो रात्रीचा शिकारी आहे ते लप्पे पकडतो रात्री तुमच्या परीने पण रॉड घेतलाय हा मस्त पैकी पोल रॉड आणि हुक दाखवू शकतो हुक साईज हुक बघू शकता तुम्ही एकदम मायक्रो हुक छोटे मासे पकडणार होती तिची तीच पकडणार आहे आणि आपण आणलं पीठ आगे फिरतो पीठ एवढ्याच पीठवर पकडायला तुला तोच ठेवून दे पीठ सो बघू शकता आणि आपण हँडलाईनवर खेळणार आहेत सो आपला हुक सेटअप बघू शकता तुम्ही थोडाच मोठा आहे आपण पण पीठच लावूया बघूया कोण मासा पकडतो आज माझा आणि तिचा कॉम्पिटिशन आहे ती जास्त पकडते का मी बघूया आता कोण जिंकतोय आमच्यात इथे पण भरपूर लोक मासे पकडतात एन्जॉय टू द फिशिंग देखते लगेच लागला इकडे बघ इकडे बघ इकडे बघ तिकडे लांब जा जरा सो बघू शकता परीला एक मासा भेटलाय पकड 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 उपर उठव उपर उठव ना झालं
माग बस बाबू फुल स्पोर्ट्स काय बरी कपडा तिकडून कपडा पटकन जाळी काढू का जाळी का आडवा नीट धर विडो बापरे कॅमेरा पकडायला पण कोणी ठेव विडो एखाली चालू 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 आहे का बघू शकता वाम तुम्हाला नंतर दाखव खतरनाक लागले बघ चालू आहे का बाबा 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 आणि ही व्यायाम आपल्याला पिठावर लागले कशी का लागली घ्या माहिती ही जाळी पकड बाबा बाबा आता पकड नीट हे बघड नीट आता हे बघड बघू शकता किती वाम लागले शाम पच्ची पिठावरती उकवरती वाय लागली एवढी मोठी मॅजिकच झालंय बघू शकता ही परी इथं मासे पकडते आणि आपला कॅमेरा पण ऑन नव्हता काय नव्हता मोबाईल पण तिच्याकडे दिला कसा कसा काढला ती पण सटकली होती ती गुंडावून आपण गांजीमध्ये त्या पिशवीत टाकले पाण्यात लास्टला निघताना तुम्हाला दाखवतो चक्क्या निघाला बाम 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 जबरदस्त 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 नाही मेरे को बस हो गया वो एक बस वही इतना बड़ा लगा है बघू शकता अंकल अंकल इधर देखो अंकलला पण ले मासे लागलेत वाई भी आता जायचा टाइम झाला आपण बघू काय काय लागते रे जबरदस्त काम आहे कानोसा पण लागलाय जबरदस्त अंकुल कुठं लागला खेच 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 करवळ लागली भावाला थांब जरा एक मिनिट हा एकच नंबर निघाचा टाइम झाला तसे मासे लागायला लागल्यात केले का बघू शकता आपण पकडलेली येईल मग अशी की आपल्याला फोटो व्हिडिओ काढता नाही आला बघू शकता वस्तू नीट जवळ कर ना बघू इकडं ईल बघू शकता तुम्ही आणि या आपल्याला विशेष म्हणजे पिठावर लागले ती कशी काय पिठावर लागली काही समजलंच नाही मला वाटते पिठावर मासे असले असतील माशाला खायला ती आली असेल आणि पटकन लागला असेल मनगडारखी ईल मासा शाहूनी परीने पकडलाय अजून काय लागलं आपल्याला अजून एक मासा आणि एक शिचा लागलाय बघू शकता आलं तेलप्पा लागला आत्ता ताजा ताजा आम्ही वाईचा फोटो काढता काढता बघू शकता वाय आई कशी पकडले परी घाबरू नको असते कशाला ही वाय पिठावर लागली आम्हाला आता आम्ही चाललो घरी पण पकडली तेव्हा काढायला फोटो भेटला नाही साईज जिवंत आहे ना तू हा थाळू थाळी सोड 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 तू आत सोड आता वाय सोड हा वर कर वाय गॉड परी तुझी आईट एवढी आहे खाली धरा जरा खाली घे बस बस वर कर वर कर डोक्याजवळ डर तुझ्या डोक्याजवळ बाबा हाईट उडी वाय बरी थांब तो मित्रांनो तुम्हाला आम्ही पकडलेले मासे दाखवले त्याचं पण कल्याणवरून आलं काळोख झालं आहे त्यांना गाडी नाही आता आम्ही जुडीला जातो त्यांना मुरबाडला सोडतो
सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करत राहा. बाय बाय, टेक केअर. आमच्या परीण बघितली कशी हिंमत केली वाय पकडायची. एन्जॉय.